पतंजली योग समिती कोल्हापूरच्या वतीनं सात डिसेंबर ते दहा डिसेंबर योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं यामध्ये विविध व्याधींवरील उपचार पद्धती आणि आयुर्वेदिक नैसर्गिक उपचार पद्धती याची माहिती दिली जाणार आहे पतंजली योग समितीच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली संध्यामठ रंकाळा परिसरातील हणमंतराव उर्फ बाळासाहेब खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या मैदानावर हे शिबिर आयोजित करण्यात आलं पहिले तीन दिवस स्थानिक योग शिक्षक शिबिरात मार्गदर्शन करतील तर दहा डिसेंबरला योग गुरु रामदेव महाराज यांचे परमशिष्य आणि पतंजली योगपीठातील मुख्य केंद्रीय प्रभारी डॉक्टर स्वामी परमार्थ देवजी हे मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली या योग शिबिरात विविध व्याधींवर उपचार पद्धती आणि आयुर्वेदिक तसंच नैसर्गिक उपचार पद्धती यांची माहिती दिली जाणार आहे यज्ञ मंत्र पंचकर्म षटकर्म योगासनं प्राणायाम ध्यानधारणा या सगळ्याद्वारे ताणतणाव कमी करून आरोग्यमय दीर्घायुष्य कसं मिळवता येतं याविषयी शिबिरात माहिती देण्यात येणार आहे हे शिबिर सर्वांसाठी खुलं असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय पत्रकार परिषदेत भारत स्वाभिमान न्यास कोल्हापूर जिल्हा समितीचे जिल्हा प्रभारी शांताराम पाटील दत्तात्रय पुरोहित चंद्रशेखर खापणे गिरीश आरेकर रविकांत उपाध्ये आदी उपस्थित होते